नाही सर, मी अध्यादेशाचं स्वागत करतो. मुळातच अध्यादेश काढल्यामुळे ज्या सुप्रीम कोर्टाने 3 टेस्ट सांगितलेल्या आहेत त्यातल्या 2 टेस्ट पूर्ण होतील, तथापि 1 टेस्ट त्यानंतरही शिल्लक राहील. तीही ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली त्या बैठकीत मी सांगितलं होतं की आपण राज्य मागासवर्ग आयोगाला सांगून त्या संदर्भातला एक अहवाल तयार करून घेतला पाहिजे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या 3 टेस्ट पूर्ण होतील आणि मग कोणीही सुप्रीम कोर्टात जाऊन या आरक्षणाला चॅलेंज करू शकणार नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं. 13/12/2019 ज्यावेळी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावेळेस जर आपण हा निर्णय केला असता तर ओबीसी आरक्षण गेलंच नसतं. पण ठीक आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणूया, पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, चांगला निर्णय आहे. मात्र या निर्णयानंतरही विशेषतः 5 जिल्ह्यांमध्ये आत्ता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र ओबीसीची एकही सीट राहणार नाही आहे आणि अजून 3-4 जिल्हे असे राहतील की ज्या ठिकाणी अडचणी येतील त्याही आपल्याला सोडवाव्या लागतील. खरं तर आमची अपेक्षा अशी होती की हे जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यातही म्हणजे नागपूर असेल, पालघर असेल किंवा या ठिकाणी इतर 2 ज्या काही जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार वगैरे जिथे चाललेलं आहे तिथलाही काहीतरी निर्णय व्हावा. पण आता ठीक आहे, आता त्या संदर्भात आता ऑलरेडी जे काही इलेक्शन कमिशन आहे त्यांनी घोषणा करून टाकली आहे. भविष्यात मात्र या ठिकाणी कशाप्रकारे आपल्याला रिझर्वेशन देता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी हे जे काही सरकारने आता अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतलेला आहे उशिरा घेतलेला असला तरी योग्य निर्णय असं माझं मत आहे. मात्र एवढा निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. हा परमनंट जर सोडवायचा असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडनं एक रिपोर्ट देखील घ्यावा लागेल, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेली 3 टेस्ट जी आहे ती 3 टेस्ट आपण पास करू शकतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.